महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथ तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नेवाळीकडे पाहिले जाते. मात्र नेवाळीमधील चाळींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या कोणत्याही नोंदी या शासन दरबारी नसल्याने पोलिसांना दमछाक करावी लागत आहे. त्यामुळे आता मनसेने आक्रमक भूमिका घेत निवेदन ही शासनाला दिली आहेत. निसर्गाने नटलेली नेवाळी आता भरगच्च वस्तीने भरली आहे. त्यामुळे आता नेवाळीमध्ये वाढलेली वस्ती ही साध्या स्थानिकांसाठी घातक ठरू लागली आहे. नेवाळीमध्ये सध्या दुकाने फोडून चोऱ्यांचे प्रमाण हे झपाट्याने वाढले आहे. मात्र असं असताना पोलिसांना हे आरोपी सापडेनासे झाले आहेत. त्यामुळे नेवाळीमधील वास्तव्याला असलेल्या नागरिकांची कोणत्याही प्रकारची नोंद ही शासनाकडे नाही व ग्रामपंचायत ही फक्त कर म्हणून टॅक्स पावता घेत आहेत. त्यामुळे आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं दिसून येत आहे. म्हणजे काय सांगाल, आज तुम्ही निवेदन दिलंय, काय तुमची प्रतिक्रिया? नेमक महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंबरनाथ इथे अध्यक्ष, सचिव आणि मी उपाध्यक्ष. आम्ही या परिसरात राहत असताना नेवाळी परिसरात जी लोकवस्ती वाढत आहे आणि त्या लोकवस्तीत येणारे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक ते मुंबईवरून इतर कुठल्याही ठिकाणी येत असते. आपल्या महिला आहेत रात्री अपरात्री तिथे फिरू शकत नाही. त्याच्यानंतर ह्या परिसराला या बाहेरून आलेल्या लोकांचा काय इथे धोका निर्माण व्हावा याच्याकरता आम्ही CP ऑफिसला जाऊन साहेबांशी चर्चा केली. कामगार आयुक्त त्यांच्याशी चर्चा केली, DCP, ACP, त्याच्यानंतर हिल लाईन पोलीस स्टेशनला त्यांच्याशी चर्चा केली. आणि ही चर्चा करीत असताना आम्ही साहेबांना सरळ सांगून दिला, जर तुम्ही याच्यावर जर ठोस निर्णय काय घेत नसाल तर आम्हाला काहीतरी पाऊल उचलायला लागेल. आणि नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वांना माहितीच आहे का जर ह्या अशा गोष्टी जर होत असतील तर तिथे कुठल्या प्रकारचं आणि कशाप्रकारे आम्ही आंदोलन करू आणि याला पूर्णपणे जिम्मेदार हा प्रशासन आणि पोलीस असणार आहेत असं मला वाटतं. काय तुमच्या मागण्या आहेत नेमक्या आणि काय तुम्ही सांगू इच्छिता? नेवाळी परिसरामध्ये बरीच बाहेरची वस्ती आलेली आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच आपल्या नागरिकांना धोका आहे. आपल्या महिला तिथं असल्यामुळं रात्री बेरात्री त्यांना बी शहराचे प्रयत्न करतात. ते पुन्हा आपली दुकानं आहेत त्याची बी दिसार तोरफोर होतेच राहतात. मग याच्यावर सरकार काय करतच नाही किंवा ग्रामपंचायतमध्ये काही नोंदच नाही. तुमची पुढची भूमिका काय असणार नेमकं? आम्ही हे पाऊल उचलले, याला आम्ही याला सहकार्य नसेल तर आम्ही आमच्या मोर्चेशिवाय आम्हाला पडत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण मोर्चा काढू शकतो आम्ही. हा, काय तुमची भूमिका असणार नेमकं? नमस्कार, जय महाराष्ट्र. मलंगडाच्या पायथ्याशी असलेला हा जो नेवाळी नाका परिसर आहे या ठिकाणी आधुनिकीकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्व प्रांतातील लोकांचा या ठिकाणी भरणा होत चाललेला आहे. आणि आमच्या निदर्शनास आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अशा लोकांची नोंद वगैरे झालेली नाही. आणि त्या संदर्भासाठी आम्ही आणि आमचं शिष्टमंडल जे अंबरनाथ तालुक्याचं आहेत नरकुल पावशे अध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे कलेक्टर ऑफिस, ACP ऑफिस, DCP ऑफिस, कामगार आयुक्तालय आणि वरिष्ठ हेल्पलाईन पोलीसचे आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहेत. आणि सदरच्या ग्रामपंचायतीनंसुद्धा आम्ही त्या प्रकारे निवेदन दिलेलं आहे. आणि आता आम्ही त्यांना एक थोडा वेळ दिलेला आहे आणि ह्या ठराविक कालावधीमध्ये जर याच्यावर प्रशासनाने किंवा स्थानिक ग्रामपंचायती ज्या पण असतील त्यांनी जर कुठल्याही प्रकारे जर ॲक्शन नाही घेतली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी मोठं आंदोलन करू शकते याची सर्वांनी जाण ठेवली पाहिजे. तुर्तास थांबतो. जय जय महाराष्ट्र. विजयजी, काय सांगाल तुम्ही निवेदन दिलेले, काय तुमची भूमिका आहे नेमकी? नेवाळी परिसरात जे आता वाढती गुन्हेगारी आहे त्या संबंधित आम्ही सर्व संबंधित विभागांना जिल्हाधिकारी, CP साहेब, DCP साहेब, ACP, स्थानिक उल्हासनगर हिल्ल्यांचे पोलीस साहेब यांना सर्वांना निवेदन दिलेलं आहे. आणि आमची सर्वांची एक मागणी आहे की या परिसरात इतरत्र महाराष्ट्रातील सर्व गुन्हेगारी स्वरूपाचे लोक इकडे आलेले आहेत आणि यांच्यापासून आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना लोकांना खूप त्रास होणार आहे. वेळोवेळी इथं दुकानं फोडली जातात. रात्री अपरात्री स्थानिक लोकांना, विशेष महिलांना, विद्यार्थ्यांना फिरणं मुश्किल झालं आहे. आणि या संबंधित सर्व विभागांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंबरनाथचे आमचे सन्माननीय तालुका अध्यक्ष नकुलशेठ पावशे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक
संबंधित विभागानं सर्व प्रकारचं जाहीर मोर्चा आणू आणि एक विशिष्ट आंदोलन करून या परिसरातली एक बेकायदेशीरपणा जो आलेला आहे प्रशासनात तो आम्ही निश्चित थांबवू। आम्ही संबंधित ग्रामपंचायत नेवाळे यांना पण एक निवेदन दिलं आहे, यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या नोंदी नाहीत, कोण आलं कोण गेलं यांना काही गरज नाही त्याच्याशी पडली, यांचे सर्व आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी हा मार्ग त्यांनी अवलंबिलेला आहे। शुभम साळुंखे, स्वानंद मीडिया, कल्याण। महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।